चेंज ऑफ पेस गति परिवर्तन आणि हा पुन्हा एकदा पुल केला बघूया आणि नक्कीच चौकारासाठी बघूया. लॉफ्ट केला डीप बॅकवर्स प्लेयरला आणि चौकार धाव संख्या 14 वर 13 वर आणि नवीन खेळाडू आले बघूया कारण 2 षटकापर्यंत अनुमती आहे बघूया. आणि सहा चेंडू आणि 13 धावा 13 for 9 after 6 ball पहिलं षटक हरदेव तांडेने फेकलं. तब्बल या षटकात 3 चौकार आले बघूया तुषार यांच्या माध्यमातून. नवसाते देवा संघ आणि वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक खेळून गोलंदाज साई पाटील अतिशय जबरदस्त गोलंदाजी करण करावे या संघानं. हरदेव तांडेन म्हणा साई म्हणा याच्या माध्यमातून तसेच विस्फोटक फलंदाज अलंकार तांडेल मोहनीश तांडेल अशा नामवंत फलंदाजाची मांदी आली. साई पाटील तयार पॉवर प्ले 2 षटकांचं राहील बघूया. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ओव्हर स्टेपचा नो बॉल हा फ्री हिट असेल. तसेच चंद्रकांत पहिला चेंडू साईश पाटील आणि हो वॉट अ डिलिव्हरी जबरदस्त चेंडू स्विंग झाला आउटसाइड द अपस्टम्प डॉट बॉल. जबरदस्त चेंडू अप्रतिम मारा करावे लिहून संघाच्या वतीने साईश पाटील तयार. संघाच्या वतीनं दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक संघाची धाव संख्या 6 चेंडूमध्ये 13 धावा आणि हा बॅटची एज खेळली बघूया. चेंडू जाईल शॉर्ट थर्नमॅनला जाहीर घोषित निर्धारित 1 धाव मिळते. खांब्याला लागून जर बॉल आतमध्ये आला तर धावा धावा जेवढे म्हणजे 4 काढा तर चालतील पण तो बाहेर गेला तर मग शक्य चौकार षटकार बघूया. प्लीज या स्पर्धेचे नियम पहिल्यांदा समजावून घ्या बघूया. संघाची धाव संख्या 14 वर आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. चेंडूला मिड ऑफच्या दिशेने हरदेव तांडे यांच्या मदतीनं आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण संघाची धाव संख्या 15 वर अतिशय चांगला मारा पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या बघूया. हरदेव तांडेल यांच्या 3 चौकार ठोकले होते तुषार आणि चंद्रकांत पहिली जोडी नवसाती देवा 11 संघाची. साई पाटील तयार राईट आर्म राऊंड द विकेट वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरा षटक आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. टायमिंग नक्कीच नव्हतं चांगला बघूया. चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने अशा प्रकारे संघाची धाव संख्या 16 वर 16 बिनबाद 16 असे दमदार संत आणि सावध सुरुवात. पहिल्या षटकात 13 आला दुसरा षटक प्रगतीपदर चांगला मारा बघूया. साई पाटील साईश पाटील तयार राईट आर्म राऊंड द विकेट वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरा षटक पुढचा चेंडू. हा फ्लिक केला चेंडू बघूया. फुलटा चेंडू होता आउटसाइड द लेग स्टंप बघूया. चेंडू ट्रॅव्हल होते दरम्यान चेंडू जाईल स्क्वेअर लेग आणि मिडियम मधून आणि अतिशय चांगले क्षेत्ररक्षण दरम्यान 3 धावांचा वेळ होता अवधी होता. अशा प्रकारे संघाची धाव संख्या 19 पहिल्या षटकात 11 दुसरे षटक प्रगतीपदर तब्बल आतापर्यंत 8 धावा मोजल्या साई पाटील यांनी. संघाची धाव संख्या जाऊन पोचली 19 वर अतिशय चांगली धाव संख्या बघूया. नवसाते देवा संघ जरी नाणेफेक झाला पण सुरुवात मात्र चांगलं कारण पॉवर प्लेचं 2 षटक आहे 2 षटकामध्ये आणि हा पुन्हा एकदा येस चेंडू जाईल बघूया. थर्ड स्लिपच्या दिशेनं जाहीर घोषित निर्धारित आणि अशा प्रकारे संघाची धाव संख्या 20 वर आणि पॉवर प्लेचं म्हणते बंधन संपले बघूया. आणि पहिल्या षटकात धाव संख्या 11 या षटकात 9 संघाची धाव संख्या म्हणजे पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये संघाची धाव संख्या मेन बाद 20 नवसाती देवा आता मात्र नक्कीच करावे. संघाने धावांना आवर घालायला पाहिजे. तुषार ज्यांना मगाच्या पहिल्या षटकात हरदेव तांडेचा खरपूस समाचार घेतला तब्बल 3 चौकार फेकले होते. चंद्रकांत स्वैर मारा दिशाही मारा अतिशय खराब चेंडू बघूया आउटसाइड द स्टंप 1 धाव मिळते. हरदेव तांडेल यांना मात्र या सामन्यामध्ये सूर अजिबात गेलो. पहिल्या षटकात तब्बल 11 धावा कुठल्या होत्या 13 धावा कुठल्या होत्या 11 धावा कुठल्या होत्या दरम्यान तर पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट वैयक्तिक पहिलं षटक दुसरं षटक संघाच्या वतीनं तिसरं षटक हरदेव तांडेल.
संघाची धाव संख्या आव्हानाने धावले पहिली एक्स्ट्रा पहिले आव्हानतर संघाची धाव संख्या 21 बिनबाद 21 आणि हा पुन्हा एकदा चेंडू फिरकावून दिला बघूया चेंडू हवेमध्ये डीप मेरू केला पुल केला आणि म्हटले हा चेंडू सीमारेषे बाहेर नक्कीच चौकार क्षेत्रक्षण केलं का मोनिश तांडेल वास्तविक झेर घेता आला असता पण आता प्रयत्न केला असता नक्कीच संघाची धाव संख्या झाली 25 हरदेव तांडेल तयार आणि हा पुन्हा एकदा टायमिंग जमने बघूया मिस टाइम शॉट आहे दरम्यान चेंडूला शॉट मिडविकेटला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण दरम्यान पुन्हा एकदा दोन धाव मिळतील आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट जिथे एकही धाव नव्हती तिथं दोन धावा अतिशय खराब क्षेत्ररक्षण करावे संघाचं संघाची धावसंख्या जाऊन बने पाहू शतक धावबलक 9-7 दिवा संघाचा धावसंख्या 25 बिनबाद 25 अशी दमदार सलामी तिसरं षटक प्रगतीबद्दल पहिल्या षटकात आल्या त्या 13 नंतरच्या षटकात आल्या धावा 7 धावा तिसरं षटक हरदेव तांडेल हे 3 ओव्हर नंतर पाणी आहे का 25 26 धाव संख्या 26 26 आणि हा पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू खनून करते बघूया चेंडू ट्रॅव्हल होते चेंडू गेलाय लॉंगॉनच्या दिशेने अशा प्रकारे एक धाव मिळते संघाची धाव संख्या 27 27 बिनबा 27 नवसादी देवा संघाची अतिशय दमदार जोमदार सुरुवात धुंद फुंद बेधुंद सुरुवात उत्कृष्ट सुरुवात जबरदस्त सलामी बिनीची जोडी मुगया तयार हरदेव तांडेल राईट आर्म राऊंड द विकेट रवी नाईक सुशांत नाईक आणि हा पुन्हा एकदा लॉफ केला चेंडू बघूया अप्रतिम फटका जबरदस्त ऑन ड्राईव्ह व्हाईडिश मिड विकेटला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मुळे संघाची धाव संख्या 28 बिनबाद 28 हरदेव तांडेल तयार उत्साह लेग स्टंप बघूया आणि अशा प्रकारे फलंदाज बाद अतिशय चांगला चेंडू बघूया हरदेव तांडेल हीच यांची खासियत आहे बघूया अतिशय चांगला चेंडू आणि अशा प्रकारे नवसादी देवा संघाचा पहिला गडी गरज डीजे 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 आणि वंडावचा फलंदाज नवीन फलंदाज गिरीश धाव संख्या 28 फॉर द लॉस ऑफ वन विकेट पहिला गडी गरत पहिला हजरा नवसादी देवा संघाची पहिली विकेट निस्तनाभूत पहिला गडी गरत पहिल्या विकेटचा काढता पाय पहिल्या विकेटचा पतन धाव संख्या 1-28 फॉर द लॉस ऑफ वन विकेट वंडावचा फलंदाज मिस्टर गिरीश डावखोरा फलंदाज आहे बघूया हरदेव तांडेल याचा मगाचा उत्कृष्ट मारा चेंडू संबंधाने क्लीन बनकवलं अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन झालं तर बघूया संघाची धाव संख्या 28 चांगली सलामी दिली होती नवसादी देवा संघानं हरदेव तांडे तयार पुन्हा एकदा कारण डावकर आणि उजव्या हाताचा फलंदाज गिरीश एक भन्नाट फलंदाज मिड ऑफ एक पॉइंट एक शॉर्ट कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर असं ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आणि हा पुन्हा 11 दिला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू हरदेव तांडेल यांचा हा जबरदस्त चेंडू अप्रतिम मारा चेंडू खाली राहिला होता 11 दिला खेळण्याचा प्रयत्न डॉटबॉल निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक तिसरा समाप्त अतिशय चांगला मारा केला या षटकामध्ये संघाची धाव संख्या आणि 3 षटकानंतर जलपान ड्रिंक्स ब्रेक ब्लॅक ब्रेक डीजे
डीजे डीजे प्लीज डिंग्स नंतर बघूया दोन षटक अजून दोन षटक बघूया हनामारीचे षटक स्लॉग ओवर डेथ ओवर संघाची धाव संख्या 28 म्हणजे 18 चेंडू आणि 28 धावा पहिल्या षटकात धावा आल्या 13 त्याच्यानंतरच्या षटकात आल्या 7 धावा त्याच्यानंतर षटकात आल्या 8 धावा म्हणजे टोटल हरदेव तांडेल यांनी 21 धावामध्ये तब्बल 12 चेंडू म्हणजे 10.50 10.5 धावांचा आस्किंग रन रेट आणि एक बळी बघूया चौथं षटक घेऊन नवीन गोलंदाज शिबू करावे संघात नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं चौथं षटक प्रगतीपदा 12 चेंडूचा खेळ बाकूया खेळेल चंद्रकांत नॉन शकला गिरीश पहिला चेंडू झोरकस मारा आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका जबरदस्त ड्राईव्ह बघूया चेंडू गेलाय मुनीष तांडेल यांच्या मगन मिठीत चांगले शतरक्षण अचूक फेक जबरदस्त कलेक्शन एक धाव मिळते संघाची धाव संख्या 29 एक बाद 29 29 फॉर द लॉस ऑफ वन विकेट पहिला सामना बघूया मारिया बॉईज आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा राजे शिवराय चषक 2018 दारवे गाव यांच्या माध्यमातून नामवंत मंडळी दारवे गावच्या संघाने बघूया अतिशय भव्य दिव्य आयोजन भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि हा शॉर्ट पिच चेंडू लॉफ्ट केला बघूया चेंडू हवेमध्ये आहे आणि अशा प्रकारे बघूया चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अशा प्रकारे आणि हा चौकार चेंडू लॉफ्ट केला होता हवेमध्ये जजमेंट जमले अशा प्रकारे झेल होता आणि अशा प्रकारे चौकार मिळतोय संघाची धाव संख्या झाली 33 अतिशय चांगला शॉर्ट पिच चेंडू अखोट टप्प्याचा मिस टाईम शॉट होता चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता लॉफ्ट केला होता झेल हवेमध्ये होता नक्कीच आणि अशा प्रकारे संघाची धाव संख्या जाऊन पोचली 33 तीनावर तीन एक बाद 33 आणि जर झाडाला चेंडू लागला फक्त दोन धावा बघूया अटकल्यानंतर आणि लागून म्हणजे जरी चार कडे चालले बघूया झाडावर जे चेंडू अटकला आणि हा पुन्हा एकदा फिरकान दिला बघूया चेंडू आणि अशा प्रकारे अतिशय हा पुन्हा एकदा झेल सोडला बघूया अतिशय खराब शतरक्षण झाडाला लागून जर कॅच घेतला तर झेल नाही प्लीज आणि झाडावर चेंडू जाऊन फसला अथवा अटकला तर दोन धावा डिक्लेअर धाव संख्या झाली 35 आउटसाइड द्या अष्टम चांगला चेंडू जबरदस्त मारा अप्रतिम मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू अचूक टप्पा उत्कृष्ट मारा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन नवसादे दिवाने करावे 11 असा हा विद्यमान सामना लॉंग ऑफ शॉर्ट कवर बॅकवर्ड गली पॉइंट पुन्हा एकदा चांगला चेंडू जबरदस्त मारा व्हॉट अ ट्रेमेंडस बॉलिंग अप्रतिम मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग मिस्टर शिबो अतिशय चांगला मारा म्हणजे दोन चेंडूवर दोन झेल सोडले नक्कीच चांगला मारा केला बघूया शिबो याचा उत्कृष्ट मारा जबरदस्त बॉलिंग अटॅक उत्कृष्ट मारा जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन फ्रॉम मिस्टर शिबो करावे 11 आणि नवसाती दिवा असा हा विद्यमान सामना नैनेबिलने करावे 11 संघानं आणि हा पुन्हा एकदा मिस टाईम शॉट बघूया चेंडू झाला डिप मेटवर ट्रॅव्हल होते पुन्हा एकदा दोन धाव मिळतील का बघूया आणि अशा प्रकारे नॉन शकला फलंदाज नक्कीच बाद झाला असता बघूया कलेक्शन मात्र जमलं नाही अशा प्रकारे एक धाव मिळते संघाची धाव संख्या जाऊन पोचली 30 36 धाव संख्या 36 आणि संघाच्या वतीनं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक बघूया नवसादी दिवा 11 नवसादी दिवा संघ कितपत जास्त येतं धावमध्ये बघूया संघाच्या धाव संख्या 24 चेंडूमध्ये 36 म्हणजे प्रति षटकामाग 9 धावांचं आस्किंग रन रेट दोन्ही संघाला विनंती करतो समोरच आमचा स्टँड आहे तर बघूया फक्त खेळाडूं व्यतिरिक्त जर कोणी समर्थक आढळला तर 2 धावाची पेनल्टी राहील बघूया झाडावर चेंडू लागून अटकला आता फसला झाडावर तर 2 धावा जाहीर घोषित आणि कंपल्सरी चेसिंग बघूया आणि शेवटचा गोलंदाज जयेश तांडेल आणि आमचे राकेश तांडेल बघूया
हे बस इथे आणि अतिशय उत्कृष्ट समालोचक राकेश तांडे यांचं आगमन झालं बघूया. आणि शेवटचं षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्गवर तयार, गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्पवर हुंबरड्यावर तयार, संघाच्या वतीनं जयेश तांडे पहिला चेंडू तयार. आणि हा चेंडू मध्ये लॉफ्ट केला बघूया, चेंडू फिरकावून दिलाय आणि अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक्स आणि हा चौकार, नेत्रदीपक फटका, क्लासिकल फटका, तंत्र शुद्ध फटका, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग, अप्रतिम फटका पुल केला होता बघूया, डीप बॅकवर्स केला, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 40 वर. गिरीश यांचा हा दमदार फटका, दमदार स्ट्रोक, संघाची धाव संख्या 40. शिबू यांच्या जर गोलंदाजीवर नक्कीच दोन झेल घेतले असते तर नक्कीच करावे, संघानं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं असतं बघूया. खरं शिबू यानं फक्त 8 धावा दिल्या, त्याच्या 2 जीवदानं. खरं चौथं षटक आणि हनामत जयेश तांडेल तयार. आणि हा पुन्हा एकदा पुल केला बघूया. आणि हा जबरदस्त टायमिंग, व्हॉट अ ट्रेमेंडस हिट इट ओव्हर द डीप मिड विकेट, पुल पॉवरफुल सक्सेसफुल, तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, बुलंद फटका, मॅग्निफिशंट सिक्स, मॅसिव सिक्स, संघाची धाव संख्या 46. गिरीश याचा हा दमदार फटका, शॉर्टपिच चेंडू अखोट टप्प्याचा गलदा पुल केला होता डीप मॅडविकेटच्या डोक्यावरून, भिरकावून दिला चेंडू, लॉफ्ट केला होता, पॅरेलल चेंडू गेला अशा प्रकारे हा मॅसिव षटकार, संघाच्या धाव संख्या धाव पोहोचली 46 वर. अतिशय चांगलं आयोजन बघूया, मारी बॉईज आयोजित जय शिवराय चषक 2018. आणि हा पुन्हा एकदा स्वैर चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. आणि हा डॉट बॉल, पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज, पंचांना प्रेशर टाकू नका प्लीज, पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. आणि हा पुन्हा एकदा हे समर्पित चेंडू, पुन्हा एकदा खरपूस समाचार. आणि हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, परत एकदा षटकार येतो बघूया जयेश तांडे याच्या मया, अतिशय महागड षटक, कारण स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 52. अतिशय चांगलं स्ट्रोक. ट्यू बॉल्स टू गो, संघाची धाव संख्या 52 म्हणजे 36 धाव होत्या, आत्तापर्यंत 16 धावा मोजल्यात बघूया, 4 चेंडूमध्ये 16 म्हणजे प्रत्येक चेंडूला चौकार, म्हणजे 400 स्ट्राईक रेट, अतिशय महागड षटक, कारण शेवटचं षटक नक्की धावा येणारच बघूया. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह बघूया चेंडू. आणि हा परत एकदा षटकार, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, अप्रतिम ऑन ड्राईव्ह, संघाची धाव संख्या 58. आणि इज ऑन षटकार, सलग 3 षटकार लागतात का बघूया, बघूया शेवटचा चेंडू बघूया जयेश तांडेल, 22 धावा मधल्या आतापर्यंत बघूया. आणि हा पुन्हा एकदा भिरकावून दिला बघूया आणि मोठं यस, 64 धावा झाल्या बघूया. आणि जिंकण्यासाठी 65 धावांची गरज करावी 11 संघाला बघूया, याचं धावतं वर्ण ऐकण्यासाठी मी विनंती करतो राकेश तांडेल, प्लीज कम ऑन द मायक्रोफोन, कृपया चेंडू परत द्या प्लीज, चेंडू परत द्या, कांद्यापेक्षा बॉल माग आहे, कांदा 50 रुपये गेले, एक चेंडू 60 रुपयाला. डीजे डीजे प्लीज, कृपया राजेश मात्रे, सन्मान्य राजेश मात्रे आपण स्टेजवर या प्लीज, राजेश मात्रे आपण स्टेजवर या प्लीज. धन्यवाद दशरथ पाटील साहेब. आपण पाहताय जय शिवराय चषक 2018 भव्य दिव्य असं आयोजन, आदरणीय व्यासपीठ मान्यवर पाहुणे, या व्यासपीठावर स्थानापन्न सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच देशाच्या इतिहासामध्ये ज्या सुवर्ण दिवसाला सुवर्ण अक्षरातमध्ये लिहिलं, 19 फेब्रुवारी 2018, 19 फेब्रुवारीचा दिवस आपल्या या महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगभर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माझ्या शिवछत्रपती राजाला वंदन करतोय, मानाचा मुद्रा करतोय, हिंदुत्वाचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतोय. आणि जय शिवराय चषक 2018 मध्ये उपस्थित सर्व पाहुण्यांचं,
क्रिकेट खेलाड़ूं आणि क्रिकेट रसिकांचं स्वागत करतोय। अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय। विद्यमान सामना पहिला सामना सुरुवातीचा सलामीचा मुहूर्ताचा सामना खेळवला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि ज्यांचा आवाज अनेक नेत्यांना भुरळ पाडतो त्यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिला। दशरथ पाटील करावे गावचे उरण आणि रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय त्यांना खूप मानाचा मान दिला जातो त्यांना समालोचक म्हणून। आमचे गुरुवर्य ज्यांना ऐकून ऐकून आम्ही बोलायला शिकलो धन्यवाद नाना आपलं चांगलं विश्लेषण आणि चांगले फेक शब्दांची। जय शिवराय चषक 2018 अतिशय भव्य दिव्य स्पर्धा मारी बॉईज आयोजित प्रथम पारितोषिक रोख रुपये 1,00,000 व जय शिवराय चषक 2018 द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000 व जय शिवराय चषक 2018 व भव्य आकर्षक बक्षीस मालिकावीर म्हणून या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला रेड कार्पेटवर आपण पाहताय। एक बाईक दिसतंय सौजन्य श्री सुनील पाटील साहेब स्थानिक नगरसेवक यांच्या माध्यमातून। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मोबाईल आणि शूज सौजन्य श्री राजेश म्हात्रे श्री प्रवीण पाटील श्री मुकेश नाईक श्री यतीन पाटील श्री निशिकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। प्रत्येक मॅचच्या सामनावीरसाठी क्रिकेट बॅट सौजन्य श्री सागर म्हात्रे आणि विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्धेश इंटरप्राइजेस माऊली इंटरप्राइजेस श्री सुनील पाटील साहेब श्री भूषण पाटील साहेब श्री संदीप सुतार साहेब श्री संपत शेवाले साहेब श्री रणजित नाईक साहेब श्री निवास पाटील साहेब श्री महेश नाईक साहेब श्री प्रवीण पाटील साहेब श्री अनंत म्हात्रे साहेब श्री मयंक सुतार साहेब श्री कौसुफ मोरे साहेब गावदेवी क्रिकेट संघ दारावे गाव आयोजक विक्की भोईर सागर ढोबले किरण नाईक मयूर नाईक सुजित नाईक अनिकेत नाईक वैभव नाईक राहुल नाईक निखिल नाईक मनीष नाईक हिमांशु नाईक समीर नाईक ऋषिकेश नाईक अजित नाईक प्रतीक पाटील वीर जाधव अहमद शेख आणि जय शिवराय ग्रुप या परिसरामध्ये सतत कार्यरत असलेला हा ग्रुप आणि नक्कीच विक्की भोईर याचं नाव घ्यावं वाटतंय ज्या खेळाडूने दाराव्या गावचा या देशाच्या सीमा ओलांडून आपला खेळ दाखवतोय। सध्या टेनिस क्रिकेटमध्ये हे नाव गाजतंय गोलंदाजच्या माध्यमातून। शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गोलंदाज नवसाती दिवा संघानं साल पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये चांगली फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये 28 धावा टोकून एक टार्गेट सेट केलेला आहे। टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कुठल्याही क्षणी एखादा खेळ पलटतो एक या दोन चेंडूंमध्ये सहा चेंडूंमध्ये नक्कीच या इनिंग सावरलेली आहे पूर्णपणे। नवसाती दिवा संघ एक चांगला टेनिस क्रिकेटचा एक मातब्बर संघ म्हटलं जातं आणि करावे 11 करावे। आगील पुढील सामना विद्यमान सामना खेळवला जाईल गर्जना कोपरखैणी 11 आणि द्रोही 11 गणसोली दोन्ही संघांनी प्लीज कम टू द पॅव्हेलियन बॉक्स फॉर टॉसिंग। सेकंड मॅच प्लेड बिटवीन गर्जना 11 कोपरखैणी द्रोही 11 गणसोली। तसेच जगाच्या पाठीवर 198 देश 10 देशांवर यूट्यूबवर बंदी असल्या कारणामुळं 188 देशामध्ये हे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे। तसेच इंडिया क्रिकच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरवली जाते। अतिशय भव्य दिव्य स्पर्धा मी म्हणेन या काय उद्याच्या दिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली आहे। जय शिवराय चषक सुशांत आणि रवी असे मातब्बर खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत दाराव्या संघाच्या माध्यमातून। मनीष एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक नावाजलेला गाजलेला फलंदाज ज्याची गणना चांगल्या फलंदाजांमध्ये केली जाते गोलंदाज सोमेत। हा चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिला सरळ स्टेट हिट षटकार। तसेच सन्माननीय श्री दीपक भोईर आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय श्री दीपक भोईर पहिल्या चेंडूवर पहिलाच पहार करतोय चांगली सुरुवात करतोय। नक्कीच पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असल्या कारणामुळे पुरेपूर फायदा उठवावा लागेल। 5 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये खेळवले जातात नक्कीच चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळेल कारण अनेक टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे सामने खेळवले जात नाही वेळेचे बंधन असल्या कारणामुळे। मात्र दुसरा चेंडू हा चेंडू खोलवर टप्पा आउटसाईड द ऑफ स्टंप सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळतंय। थोडासा बॅक ऑफ द क्रीज होता आणि मारायचा होता लेट स्क्वेअर कट बॅटच्या पट्ट्यात काय येत नाही चेंडू विसावला खोलवर टप्पा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थगित 6 बिनबाद 6। माननीय श्री हनुमान नाईक साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एक जबरदस्त जलदगती गोलंदाज दिसतो फुलटा स्वकारचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू केला मिड ऑन मध्ये काही सशस्त्रक्ष होत आहे मात्र
चांगलं षटरक्षण पाहायला मिळते, कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाही, कारण एक चांगला फलंदाज मोडीश दर 2 ते 3 षटक या सामन्यामध्ये खेळला तर चित्र पलटून देऊ शकतोय. संदीप दितो स्ट्राईकवर, संदीप म्हात्रे सलामीचे फलंदाज प्लेयर्स. सुमित याचा हा यथोचित मारा कमबॅक करतोय, हा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रेट हिट आणि हा झेल बाद. सुरेख जजमेंट कॅच म्हणावा लागेल, सीमारेषे लगत टिपलेला एक जबरदस्त सुरेख आणि एक चांगला जज कॅच. कृपया गर्जना कोपरकरने आणि ध्रुवी घनसोळी संघाचे कॅप्टन प्लीज नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन, घनसोळी संघाचे कॅप्टन ध्रुवी 11 आणि गर्जना कोपरकरने संघाचे कॅप्टन. आणि पहिल्या षटकात धावसंख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट बघूया. आणि नवीन वन डाऊनचा विस्फोटक फलंदाज अलंकार तांडेल, ज्याच्यावर मदार बघूया सामन्याचं भविष्य. अतिशय चांगलं षटक एक मारला होता बघूया, असं वाटलं होतं की हा चेंडू नक्कीच सीमारेषेबाहेर, चेंडू जर पॅरेलल गेला असता तर नक्कीच षटका झाला असता, परंतु चेंडू जास्त हवेमध्ये राहिला. राकेश नक्कीच एखादा शतरक्षक चांगला झेल पकडतो, टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं, कुठल्याही क्रिकेटमध्ये म्हटलं जातं गोलंदाज आणि शतरक्षक महत्त्वाचे शतरक्षक असतात एखाद्या सामन्यामध्ये. जर हा षटकार झाला असता तर नक्कीच 6 धावा झाल्या असत्या, मात्र सुरेख जजमेंट कॅच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आता मात्र अलंकार तांडेल एक असा फलंदाज ज्याने अक्षरशः टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा दाखवलेला आहे. फलंदाजीमध्ये सातत्य, टुवर्ड्स द वन डाऊनच्या रूपाने स्ट्राईक इनला तयार, सावध सज्ज. बघूया सुमित याचा यथोचित मारा, हा चेंडू खोलवर टप्पा ब्लॉक बुंदा, फक्त एक धाव. सुरेख पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर 4 चेंडू टाकण्यामध्ये सफल, 3 चेंडू निर्धाव, 1 जलचित्च्या रूपाने बाद, 1 धाव असं विश्लेषण. अजूनपर्यंत 5 चेंडू 7 धावा सरासरीची गोलंदाजी मी म्हणेन, कारण पॉवर प्लेचा षटक फक्त 2 षटरक्षक सीमारेषेलगत, अशा प्रकारचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असल्यामुळं. पुन्हा एकदा आता मात्र संदीप म्हात्रे जातोय, करावे गावचा हा धाडक फलंदाज एक जबरदस्त षटकार मारण्यामध्ये माहिर. सुमित याच्या माऱ्यासमोर हा चेंडू बिरकावून देतो नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आणि जेल सोडतोय तिथला शतरक्षक. 1 बाउन्स टुवर्ड ते क्षेत्र गाठय, खराब खेळ आता मात्र त्या क्षेत्रामध्ये, कारण तिसऱ्या चेंडूवर चांगला झेल पकडला होता आणि हा झेल देखील निसटला. 11 धावसंख्येवर पोहोचतोय, वैयक्तिक 4 धावसंख्येनं आपल्या खेळीची सुरुवात करतोय सुमित संदीप. आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-11 या डीजे. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यसेने दरबारी पुस्ती बेगम. मणी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का. धन्यवाद डीजे. नक्कीच दशरथ पाटील साहेब या फलंदाजच्या मागच्या बाजूला जे क्षेत्र अधोरेखित आणि डिक्लेअर क्षेत्र जे दिसतं त्याच्यावर जे फ्लेक्स दिसतात, सर्व समावेशक अशी स्पर्धा मी म्हणेन, कारण अशाच प्रकारच्या स्पर्धा पाहायला मिळत नाही. मात्र जय शिवराय चषक 2018 सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुंबईतील सर्वांचेच फ्लेक्स या ठिकाणी दिसत आहेत. आनंद वाटतोय, कारण सर्व समावेशक असं हे क्रिकेटच्या माध्यमातून जरी असलं तरी चांगली स्पर्धा म्हणावी लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. दरम्यान अलंकार हा चेंडू आता मात्र चेंडू टप्पा पडतोय, जबरदस्त इनस्विंग झाला, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रामध्ये, घोषितच्या क्षेत्रामध्ये जातोय, टप्पा पडला, समजला ना अलंकार याला, बॅटची कडा घेतली. या 1 धावसंख्येने संघ पोचतोय 12-1-12 लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, चेसिंग बाय करावे 11, 65 रन्स, 65 धावांचं हे टार्गेट चेस करायचं आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय, नक्कीच हाणामारी करावी लागेल, सामना शेवटच्या षटकांपर्यंत घेऊन जावं लागेल. अलंकाराची फलंदाजी निर्णायक मी म्हणेन. दुसरं षटक प्रगतीपथावर. आगामी चेंडू, हा चेंडू बिरकावून देतोय सराला, जबरदस्त नजाकत म्हणाला, ताकद आपल्या मनगटामध्ये दाखवलेली आहे, कव्हर पॉईंटची सीमारेषा सहजरित्या पार करतोय फटका. आणि या क्षेत्रामध्ये चौकार षटकार मारण्यामध्ये नक्कीच माहिर असलेला हा फलंदाज, लॉंग ऑफ लॉंग ऑन क्षेत्र देखील सहजरित्या पार करणारा फलंदाज अलंकार या षटकारानं धावसंख्या पोचवते 18 धावसंख्या ट्रॅव्हल करते 18. आणि याच्या पुढचा जो विद्यमान सामना खेळवला जाईल गर्जना कोपरकरणे 11 वर्सेस ध्रुवी 11 घनसोळी, मी विनंती करतोय आपण
या व्यासपीठाकडे शेवटचा अंतिम कॉल असेल आपल्याला नाणेफेकी करून घ्यायची आहे. प्लीज कम टू द पॅव्हिलियन बॉक्स फॉर द टॉसिंग. पेनल्टी ग्राह्य धरली जाणार आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच दुसरं षटक आगामी चेंडू तयार. अलंकार हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस लो फुल टॉस बीमर म्हटलं जातं या चेंडूला आणि टप्पा समजत नाही चेंडूचा. बॅटच्या पट्ट्यात काय येत नाही त्याच्यामुळे निर्धाव निघतो चेंडू. चांगलं कमबॅक करतंय. सुजबूज भरं क्रिकेट पाहायला मिळतंय नवसाथी दिवा संघाचं. चांगलं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये. गोलंदाज अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. धावतोय अक्षय बघूया जोर कसा मारा. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ टम. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 24वा नियमाचा अवलंब या ठिकाणी. मला वाटते वाईट 1+1 दोन धावा. 20 या धावसंख्येवर पोहोचतंय ICC पॅनल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद पाहिलं तर एकूण तब्बल 42 नियम लॉज म्हटलं जातं त्या क्रिकेटच्या माध्यमातून त्या नियमांना. त्याच्या धर्तीवर हे टेनिस क्रिकेट देखील खेळलं जातं. वाईट बॉल दरम्यान आगामी चेंडू तयार. राईट ओव्हर द विकेटचा मारा अजय अलंकारसाठी. हा चेंडू आता मात्र चेंडू हवेमध्ये भिरकावून देते. घोषित क्षेत्र पार करेल मला वाटते आणि 1D डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातं आहे. धावसंख्या 21वर 1-21. दुसरं षटक प्रगतीपथावर. सरासरी गाठण्यामध्ये यश नक्कीच मिळते करावे संघाला. चेंडू पुरवायचा चेंडू. नक्कीच जय शिवराज चषक 2018 टेनिस क्रिकेट अतिशय मोठ्या प्रमाणात नवी मुंबई पट्ट्यामध्ये. अनेक स्पर्धा अजूनही कार्यरत आहेत. बऱ्याच स्पर्धा या 2 महिन्यामध्ये आयोजित केल्या गेल्या नेरूळ पट्ट्यामध्ये आणि धारावीमध्ये चालू असलेली स्पर्धा. हा चेंडू आता मात्र टप्पा पडतोय. थोडासा खाली राहतोय. गुडलेन स्पॉटवरील चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी. धावसंख्या 21 या धावसंख्येवर अजूनपर्यंत स्थगित आहे. 1-21 शेवटचा चेंडू या षटकातील म्हणावा लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा सामना 65 धावांचं लक्ष टार्गेट आव्हान या ठिकाणी. अलंकार पुन्हा एकदा सज्ज बघूया. हा चेंडू आता मात्र कनेक्ट करतो आणि 1 बाउन्स टुवर्ड द चौकार गाठेल. कव्हर पॉईंटची सीमारेषा सहजरित्या ट्रॅव्हल करतो या फटका. या चौकारनं धावसंख्या 25 सरासरी गाठण्यामध्ये यश नक्कीच मिळेल करावे संघाला. डीजे धन्यवाद. तसेच धारावे गावचे सन्माननीय अनंता म्हात्रे अण्णा म्हात्रे दादा आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्माननीय श्री अनंत म्हात्रे साहेब आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अनेक धारावी गावातील आपण पाहतोय मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. भव्य दिव्य चषक लाख मोलाचे असे चषक दिसत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम आणि द्वितीय क्रमांक अजूनही. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. 40 धावा 18 चेंडू असं समीकरण बदलतंय. तसेच सन्माननीय अनंता म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. सन्मान करण्यात येतोय. पाहुण्यांचा सन्मान केला जातो. आपली परंपरा संदेश म्हात्रे यांच्या शुभ असते. अतिथी देवो भव म्हटलं जातं. पाहुण्यांचा मान सन्मान करण्याची परंपरा. धन्यवाद दादा आपण आलात. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. 40 धावा 18 चेंडू असं समीकरण या ठिकाणी दिसतंय. नवीन गोलंदाज तुवर जातो गोलंदाजच्या मार्कवर. भूषण संदीप अजूनही स्ट्राईक एंडला बघूया. वैयक्तिक एका षटकारच्या सायानं नक्कीच चौकारच्या सायानं खेळतोय संदीप. 4 या धावसंख्येवर नाबाद खेळतोय सलामीचा फलंदाज. 18 चेंडू 40 धावा लेफ्ट हॅम प्रकारची गोलंदाजी. हा चेंडू आता मात्र भिरकावून देतो. चेंडू हवेमध्ये बराच वेळ ट्रॅव्हल करतोय. मिड विकेट मध्ये आणि झेलबाद दुसऱ्या गड्याचं पतन. क्षत्रिय गुलाबदंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाला चिंतोगेच्या चिंतामणी सेवकांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा.
नक्कीच दशरथ पाटील साहेब थोडीशी क्रमवारी फलंदाजी पाहिली करावे संघाची. जो फलंदाज जयेश तांडेल ज्याच्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अनेक अर्धशतक नावावर आहेत, मुंबई जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यामधला हा नामांकित खेळाडू म्हणून गणला जातो, अजूनही तो फलंदाजीसाठी येत नाही. नवीन फलंदाज मात्र टुवर्ड्स द टू डाऊनच्या रूपाने जातोय खेळपट्टीकडे. धनेश कडू 17 चेंडू आणि 40 धावांची गरज असं समीकरण या ठिकाणी बदलतंय. अलंकार याला हाणामारी करावी लागेल, चौकार षटकारांची अतिशयबाजी करावी लागेल. तिसरं षटक प्रगतीपत्र, पहिल्याच चेंडूवर पहिलं यश जलबाजच्या रूपाने गोलंदाज बाद करतोय. आगामी चेंडू तयार, हा चेंडू बॅकअप द क्रीज जातोय, लेग स्क्वेअर कट करतो, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फक्त एक धाव, धावसंख्या 26, 16 चेंडू आणि 39 धावा गरज. डावखुऱ्याचा फलंदाज धनेश कडू अनेक इनिंग्स आपल्या संघासाठी खेळलेले आहेत, अनेक षटकार मारलेले आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये या फलंदाजाने. गोलंदाज भूषण चांगलं व्हेरिएशन आणि विश्लेषण, राकेश तांडेल आणि प्रत्येक जर याच्या पुढे जर बळी घेतला देवाच्या संघाने गोलंदाजाला चान्स आहे. बघूया प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. नाव काय होतं आपलं? नितेश नारंगकर. आणि मग यांच्या वतीने 500 रुपये बघूया प्रत्येक गोलंदाजाला ऑफर आहे. राकेश तांडे नक्कीच चांगली गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला मिळतं. तिसरा चेंडू आपल्या षटकातील टाकतोय बघा भूषण, हा चेंडू पुल करायचा होता बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू ट्रॅव्हल करतो शॉर्ट मिड विकेट मध्ये, काहीच क्षेत्ररक्षण होते, दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, साजेसं क्रिकेट, चांगली गोलंदाजी आणि त्याला चांगली पुरेपूर साथ एखादा क्षेत्ररक्षक जेव्हा देतो तेव्हा मात्र खेळपट्टीवर आणि मैदानावर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं प्रेक्षकांना. नक्कीच सरासरीची आणि दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळेल. धावसंख्या 27, पूर्णपणे 3 चेंडू 1 बळी 2 धावा असं विश्लेषण. अजूनपर्यंत कलाटणी देणारं षटक ठरू शकतं हे नक्कीच भूषण याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार भूषण, लेफ्ट आर्म प्रकारचा गोलंदाज, एखादा लेफ्ट आर्म प्रकारचा गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाज येतो तेव्हा पाहण्यासारखी त्याची गोलंदाजी असते. हा चेंडू व्हेरिएशन, फुल टॉस भिरकावून देते, 1 बाउन्स टुवर्ड द काहीसं क्षेत्ररक्षण सीमारेषेला, सुरेख क्षेत्ररक्षण लॉगॉन मध्ये, मात्र कसलंच ताळमेल नाही दोन्ही फलंदाज. नक्कीच 2 धावा झाले असं टाइम होतं, बराच वेळ टाइम होता. धावसंख्या फक्त 28, सुरेख विश्लेषण होत चाललेली ही गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन, 4 चेंडू व्हेरिएशन प्रकारे टाकलेले आहेत भूषण याने. प्रत्येक विकेट 500 रुपये, 9 साती दिवा असं देखील एक ऑफर आहे. दरम्यान तयार बघूया भूषण, आणि हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता बॅटच्या पट्ट्यात, त्यांचा चेंडू टप्पा पडतो, थोडासा डावखुऱ्याचा फलंदाजाला आउट स्विंग प्रकारचा चेंडू होतोय, निर्धाव निघतो चेंडू, धावसंख्या स्थगित. नक्कीच या सामन्यामध्ये कलाटणी देणारा षटक, फक्त 3 धावा 1 बळी, शेवटचा अजूनही चेंडू प्रगतीपथावर. दरम्यान भूषण याच्या माध्यमातून एक चूक टप्प्याची आणि यथोचित मारा पाहायला मिळाला. दरम्यान तयार बघूया, हा चेंडू फुल टॉस भिरकावून दिलाय, चेंडू येतोय काहीसं क्षेत्ररक्षण, शॉर्ट मिड विकेटमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन आणि चांगलं क्रिकेट 9 साती दिवा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटक संपलं, या षटकाचं विश्लेषण फक्त आणि फक्त 3 धावा 1 बळी, सुरेख दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 188 देशामध्ये लाईव्ह जय शिवराय चषक या लिंकवर ही स्पर्धा लाईव्ह केली गेलेली आहे. आपण या लिंकवर क्लिक करून ही स्पर्धा पाहू शकताय. आणि देवा संघाचा जर कोणीही बळी घेतला विकेट 200 रुपये आणि प्रत्येक झेलासाठी 500 रुपये, फक्त देवागावासाठी ऑफर राहील. बघूया, कारण 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज, म्हणजे 18.50 धावांचा स्क्रीन रन रेट. बघूया नक्कीच टार्गेट कधी आहे ना अलंकार तांडेल आणि मात्र या 2 षटकात दे माय धरणी नाही करायला पाहिजे, आक्रमक आला पाहिजे, कारण आक्रमक केल्याशिवाय आपला नाईला जाय. बघूया अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमण हेच बचावाचं साधन आहे. आणि 12 चेंडू 12 बॉल्स टू गो, रिक्वायर 37 रन्स. वाजव डीजे डीजे.
चौथ षटक बारा चेंडू सदतीस धावांची गरज नक्की टार्गेट कठिन आहे। शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनटीज। बघूया करावे संघ, बघूया अतिशय खराब परिस्थिती। बघूया बारा चेंडू सदतीस धावा आणि दिवस संघाचा हा जबरदस्त बॉलिंग अटॅक, गोलंदाज पृथक्करण। बघूया बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी सदतीस धावांची गरज। चौथा षटक घेऊन गोलंदाज रितेश मडवे, क्रेतन यांनी जर झेल प्रत्येक घ्यायलासाठी 1000 रुपये चेंडू ट्रॅव्हल होते। बघूया शॉर्ट थर्न मेला झेल होता, बघूया आणि फसले अशा प्रकारे अतिशय चांगला प्रयत्न केला होता। बघूया फक्त केतन पाटील याने जर झेल घेतला त्यांना 1000 रुपये मिळतील, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये, प्रत्येक झेलासाठी 500 रुपये मिळतील। 1000 रुपये का केतन पाटील याच्यासाठी फक्त 1000 रुपये त्याने जर झेल घेतला तर दादा झेल त्याच्यावर जायला पाहिजे का नको का मोदी आणून देणार झेल। आणि हा मुन्ना आता चेंडू लॉप केला बघूया, आणि हा झेल होता बघूया लॉंग ऑन। अशा प्रकारे पुन्हा एकदा 2 धावा मिळतील। बघूया आणि 11 चेंडू आणि 35 धावा म्हणजे 3.10 चेंडू 35 म्हणजे 3.50 प्रत्येक चेंडूला पाहिजे 3.5 धावांचा आस्किंग रन रेट। बघूया 10 चेंडू 35 धावा 10 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 35 रन्स। पुन्हा एकदा तयार रितेश मडवी बॉलिंग मार्कवर, राईट आर्म होते विकेट आणि हा म्हणजे चेंडू, येस अप्रतिम चेंडू जबरदस्त मारा। सन्मान्य रामनाथ नाईक अभंग कृपया स्टेजवर या प्लीज। सन्मान्य मान्यवर रामनाथ नाईक आपल्यास विनंती आपण या स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर। बघूया अतिशय जबरदस्त आयोजन, चांगली स्पर्धा, राजेश शिवराय चषक मारी बॉईज आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा। जातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही स्पर्धा करण, कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सर्व पक्षाचे जनसमर्थक आहे। बघूया आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम मारा, ग्रामस्थ मंडळ धारावी यांच्या वतीने स्पर्धा आणि जाहीर घोषित निर्धारित 1 धावेचा इशारा आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज। 9 चेंडू 34 धावा बघूया करावे संघ समोर 100 प्रश्न। बघूया 8-8 34 अरे दादा कशाला बघता तिथं बघा 8-8 34 तुमचं हे बघा इथं कट्टर समर्थक बसले इथं 10000 रुपये घेऊन आलेत। दादा बसू नका, आता बसू नका त्यांना कुठं त्यांना प्लेयर लोकांना 8 चेंडूमध्ये 34 धावा पुन्हा एकदा तयार, अतिशय चांगला फटका। बघूया आणि पुन्हा एकदा मिस टाईम शॉट आहे। बघूया आणि फक्त 7 चेंडू बाकी करत दिवा म्हटलं की नवसाती दिवा आणि श्रीकृष्ण दिवा असे 2 बलाढ्य संघ गावामध्ये आहेत, त्याच्यात नवसाती दिवा राईट आर्म होते विकेट। चौथं षटक 7 चेंडू बाकी आहेत। बघूया 7 बॉल्स टू गो अंतिम अखेरचा निर्वारीचा फायनल चेंडू चौथं षटक प्रगतीपथावर आणि हा उलटा चेंडू अतिशय खराब फटका। बघूया दरम्यान चेंडू गेला लॉंगॉनला ट्रॅव्हल होते। बघूया आणि फक्त 1 धावामध्ये राहिलेल्या उर्वरित 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आणि कंपल्सरी टोटल। कृपया नेक्स्ट सामना नेक्स्ट मॅच गर्जना कोपरगाव आणि द्रोही 11 घनसोळी दोन्ही संघाचे कॅप्टन, द्रोही 11 घनसोळी आणि गर्जना कोपरगाव संघाचा कॅप्टन नवसादीच्या बॉलरनी बॉल टाकल्याच्या नंतर कोणी पण जो सिक्स मारेल ना कोणी पण त्याला 1000 रुपये पारितोषिक त्यांना झालं तर करावं का ना आणि नवसाती गोलंदाजीवर जर कोणी षटकार मारला म्हणजे करावे संघाचे समर्थक आहेत। बघूया आता मात्र उलटे फिरलेत 1000 रुपये मिळतील करावे संघाला ऑफर आहे। बघूया षटकार किती पण मारा म्हणजे एवढा त्यांच्यावर विश्वास आहे गोलंदाजांवर दिव्याजवर, जर दिव्या संघाच्या गोलंदाजी आक्रमण केलं षटकार मारले अलंकार तांडेल 1000 रुपये मिळतील प्रत्येक षटकाराला, हे आपल्यासाठी खास ऑफर ठेवले त्यांच्याच गावाच्या समर्थकांनी। पहिला चेंडू तयार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अतिशय चांगला चेंडू डॉट बॉल फक्त 5 चेंडू। दादा तुमचा 1 पण पैसा गेला ना आतापर्यंत,
नाही नाही एक पण नाही, एक एक दमडी पण नाही गेली कशात. पाच चेंडू आज बाकी आहेत. जर षटकार मला 10,000 रुपये करावे संघाला ऑफर, जर विकेट घेतली 200 रुपये, झेल घेतला आणि केतन पाटील यांनी झेल घेतला 1,000 रुपये. अ काढा 1,000 रुपये गेलं का हाय. जाऊ दे जिंकणार तुम्हीच, जाऊ दे 10,000 रुपये वाईट नाही, लाखाचं बक्षीस आहे. ते परत बाईक आहे तिथं, म्हणजे टोटल 1.5 लाख रुपये आपण घेऊन जाणार जर फायनल मारली तर. लाखाचं बक्षीस, लाखाचं बक्षीस मी इथले इथे लावतोय, लावू का बोल. आणि 4 चेंडू 4 बॉल्स टू गो. नवसाती देवा बघूया, अतिशय जगला मलाढ्य संघ बघूया. 4 चेंडू आणि 26 धावा जर 4 षटकार मारले तर करावे संघ अजूनही विन होऊ शकतो. हो डॉटबॉल निर्धाव चेंडू, अतिशय चांगला चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. 3 चेंडू 26 धावांची गरज. 3 बॉल्स टू गो, रिक्वायर 26 रन बघूया. आणि या सामन्यासाठी, प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच बॅट राहील बघूया. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम मारा, उत्कृष्ट चेंडू. इनमिन फक्त 2 चेंडू बाकी आहेत बघूया. जवळजवळ करावे संघ पराभूत झाल्याच्या मार्गावर आहे, जवळजवळ पराभव फक्त अंमलबजावणी बघूया. आणि देवा संघाचा हा जबरदस्त खेळ आहे बघूया, चालू बघूया. लेफ्ट आर्म आणि हा चेंडू बघूया, लॉफ्ट केला रे अशा प्रकारे. आणि 2002 षटकार, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. आणि पुन्हा एकदा 2 षटकार 2,000 रुपये बघूया. अलंकार तांडेल जरी संघ आला तरी कमाल आपली झालेली आहे, मात्र संघाचं काही बरं वाईट होऊ द्या. डीजे 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 स्टॉप इट. मॅन ऑफ द मॅच नितोष नारंगकर. आणि अशा प्रकारे सामना इज पॅक क्लोज झाल्याने पराभूत संघाने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो गिरीश गणसोळी आणि कोपरकर आनंद मात्रे यांचे सन्माननीय बघूया. यायचंय गणसोळी आणि कोपरकर संघाचा कर्णधार, कृपया नाणेफेकीसाठी यायचंय सन्माननीय आनंद मात्रे. ते 2,000 रुपये